बातमी आहे शिर्डीहून। अत्यंत संवेदनशील असलेल्या साई मंदिर परिसरात दर्शन बारी शेजारी बसलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याकडून अनावधाने स्वयंचलित बंदुकीतून गोळी उडाल्याने एकात गोंधळ उडाला। सुदैवाने गोळी वरच्या बाजूला उडाल्याने यात कुणालाही इजा झाली नाहीये। विशेष म्हणजे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे शिर्डीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर बैठकीत असतानाच ही घटना घडली। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ सौरभ त्रिपाठी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव, उप अधीक्षक विवेक पाटील, निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी बैठक सोडून घटनास्थळी धाव घेतली। गुरुवारी सायंकाळी 5:30 सुमारास मंदिर परिसरात VIP-साठी असलेल्या उत्तर महाद्वाराजवळ व सर्वसामान्य भाविकांच्या दर्शन रांगेलगत ही घटना घडली। नकुल फलके असे या मंदिर सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे। हा कर्मचारी दर्शन रांगेच्या बॅरिकेटिंगला पाठ टेकवून बाकड्यावर बसला होता। सुरक्षेची ड्युटी बदलताना LLR तपासत असताना ट्रिगर दाबला गेल्यानं गोळी उडाली। यामुळे मोठा आवाज होऊन एकच धाव पवडाली। यानंतर उप अधीक्षक विवेक पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांनी या ठिकाणाचे CCTV फुटेजही बघण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात कर्मचारी बसला होता ती मोक्याची जागाच दिसत नसल्याची बाब समोर आल्याचं वृत्त आहे। पोलीस कर्मचाऱ्याची ड्युटी चेंज होताना शस्त्र हस्तांतरित करत असताना ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे। आम्ही ही घटना अत्यंत गंभीरतेने घेतली आहे। उप अधीक्षक विवेक पाटील यांना तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले। यात दोषी आढळल्यास पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल। अभी प्राइमरी इंक्वायरी पे ऐसा पता चल रहा है कि गार्ड जो है ड्यूटी चेंज करके उसको जो है जाना था और उसने जो है उसके लिए गार्ड जो बंदूक हैंड ओवर करता उसको करने की कोशिश की, उसको खाली कर रहा था और एक्सीडेंटली ट्रिगर दबने से फायर हो गया। तब भी हम लोग इस मामले की गंभीरता का संज्ञान लेते हुए हमने इमिडिएटली वेपन और बाकी चीज़ें जो है सीज कर ली हैं। उसके SDPO शिरडी के अंतर्गत एक इंक्वायरी इनिशिएट की जा रही है और अगर उनकी जो गलती इसमें मिलेगी उसके ऊपर कार्रवाई होगी। बाकी यहाँ पर ऐसे कोई घबराने जैसी कोई बात नहीं है। सभी लोगों से नम्र निवेदन है, विनंती है कि आप लोग सुचलित रूप से फिर जो है दर्शन बाबा का तैयार रखें और हम लोग इसकी तरफ और भी ध्यान देंगे कि ऐसी कोई और घटना। शिर्डी हूँ सुनील भोंगळ, गरजा महाराष्ट्र न्यूज़।